गौतम आणि योगेश जे ओपनिंग करतील ते दांडी संघासाठी. पहिला रोहित यांचा चेंडू, सूर्यकसा टोलाय चेंडू, एक धाव नक्कीच, मात्र चित्त्याच्या वेगाने चेंडूवर जाताना छाव हो. इसी ग्राउंड पे मॅचेस प्रॅक्टिस करते मोपाडा बॉयज और काफी अच्छी तरह से टटोल दिया कवर के दिशा में. इस एक रन के साथ दूसरा रन लेने की जरूर प्रयास करेंगे. इस दो रन के साथ स्कोर बढ़ता हुआ नक्की चाहे पुरता चेंडू, सूर्य कसा चेंडू गेल आणि अशा रीतीने स्वतः धडपडलाय. नक्कीच थोडी इजा झालीच असेल कारण की अशा रीतीने ते पडलेत की नक्कीच त्यांना इजा झाली असेल. आपल्या संघाला एक चांगला असं योगदान देऊन चांगली धावसंख्या उभारू. पुढचा चेंडू सूर्यकाने जसं सांगितलं तसाच प्रयत्न बघूया. चौकार षटकार जातोय की चौकार जातोय नक्कीच पाहायला लागेल. चौकार गेलाय, अप्रतिम असा प्रयत्न कठीण असत आणि हा षटकाराच्या दिशेने जातोय की झेल बाद होतोय. मात्र हा षटकार पहिला चौकार मारला डीजे नक्कीच आता तुम्हाला संधी आहे. थैंक यू. और स्कोर पहुंचा 19 रनों पर. इस समय गौतम आकरे इन्होंने दिखा दिया कि तो काफी मुश्किलें पैदा हो सकती मोपाड़ा बॉयज टीम के लिए, लेकिन अभी खुद को सवारते काफी अच्छी गेंद करी और इस गेंद को टटोल दिया. देखते कलेक्ट कर पाते कि नहीं, फिसले गेंद को अपने हाथों में लेकर काफी अच्छा कशा प्रकार टाकायचा. पुढचा चेंडू आणि अशा रीतीने चेंडू गेलाय तो लेग साइडच्या दिशेने. तिथे एक धाव नक्कीच काढले, दुसरी धाव घेण्याचा नक्की प्रयत्न करतील कारण की रनिंग बिटवीन द विकेट एवढी छान आहे की यामध्ये कंटिन्यू सुरुवातीसुद्धा दोन चेंडू शिल्लक आहेत. सचिन गडग यांचा चेंडू आणि हा चेंडू टोलायलाय तो फाईन लेगच्या दिशेने. तिथे बघूया कशा प्रकारे चेंडू कलेक्ट करतोय की काय होतंय. नक्कीच धावत पळत त्या चेंडूपाशी जाताना दिसतोय क्षेत्ररक्षक. मात्र इथे जे ऑलिम्पिक सारखं जे धावण्याची जी स्पर्धा चालली अशाच प्रकारचं एक गणित दिसतंय. ते योगेश आणि गौतम आकरे यांच्यात धावत टीम अशी खेळी करताना दांडी संघाकडून आणि सचिन गडक आणि अप्रतिम अशी गोलंदाजी अपील करण्यात आली. एक धाव चोरण्यात यशस्वी अपील करण्यात आलाय. बघूया काय झालंय. मात्र दुसरी धाव देखा तू तू मेके झगडे मे धोके सारे.